तो बरोबर भाव लेना सो तो लोकसभेला मला पुन्हा निवडून यायचं आहे। हे बीजेपी आणि मोदी आणि अमित शाह आणि आरएसएस यांनी असं ठाण मांडलंय की आम्हाला निवडून यायचं आहे। आणि त्याच्यामुळे राजकारणातल्या बावल्या ज्या आहेत, मग पक्षाच्या बावल्या असतील किंवा नेत्यांच्या बावल्या असतील, हे त्याला पाहिजे तसा तो हलवणार आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून मग अशी म्हटलं, काही जणांच्या अंगामध्ये मर्यादा आली असेल आणि काही वादांच्या आधामध्ये भूत आले असेल अशी परिस्थिती आहे। त्याला आणू द्या ना, भूत आणू द्या, त्याला मर्यादा आणू द्या, त्याचं उतारायचं जे औषध आहे ते इथल्या मतदाराच्या हातामध्ये आहे, हे आपण लक्षात घ्या। दुसरं कोणाच्या हातात नाही। हे औषध दुसऱ्याच्या हातामध्ये कोणाच्या नाही। आता भूत कोण उतरत? तेव्हा मतदाराला आता तांत्रिक बाबा व्हावा लागेल, हे लक्षात घ्या। कारण का तुमच्या मतामध्ये जे मंत्र आहे, तुमच्या मतामध्ये जे मंत्र आहे ते मंत्र पेटीमध्ये गेलं तर मोदी भस्म झाला म्हणून समजा। त्या ताईक मधली पॉवर कोण घालवतं? तर या तीन वस्तू घालवतात, कबाब, शबाब आणि महात्मा गांधी। तेव्हा ताईक मधली पॉवर कमी करायची नसेल तर तुम्हाला ह्या तीन गोष्टी वर्ज कराव्या लागतील, हे असताना लक्षात घ्या।